Today we see higher order derivative, that is if we find first derivative, म्हणजे एक derivative आतापर्यंत आपण find केला त्याचा पुन्हा एकदा derivative find करायचा, कारण ते जे answer आलेले आहे ते पुन्हा x मध्ये असतं. मग असंच आपण continuously derivative find करू शकतो, first, second, third and nth, then that derivatives are known as higher order derivative. For example, suppose there is a y is equal to f of x, then after finding first derivative, that is dy by dx, we write f dash of x. This derivative is also function of x, therefore we can again find one derivative that we denoted by d square y by dx square. That means we find again one derivative, म्हणजे हे जे dy by dx आहे त्याला आपण अजून एकदा डिफरेंशिएट करतोय, दॅट इज d by dx dy by dx. जसं आपण y ला डी बाय डी एक्स घेतला म्हणजे डी वाय बाय डी एक्स, तसंच डी वाय बाय डी एक्स ला अजून एकदा डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला तर ते लिहिता येईल डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, आणि इथे डिनोट करता येईल एफ डबल डॅश ऑफ एक्स. मग हा जो डेरिव्हेटिव्ह, हे जे आन्सर आलाय, हे जे डेरिव्हेटिव्ह आन्सर आहे ते पुन्हा एकदा एक्स चं फंक्शन आहे, म्हणून आपल्याला पुन्हा एकदा ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेता येईल बाय रायटिंग डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब, दॅट इज इक्वल टू एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स. म्हणजे जोपर्यंत हे पुढे एक्स चं फंक्शन येत राहणार तोपर्यंत आपल्याला त्याचे डेरिव्हेटिव्ह काढता येतील. मग डी रेस टू फोर असेल, डी रेस टू फाईव्ह असेल किंवा डी रेस टू एन असेल, दॅट इज नोन एज दी हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता फॉर एक्झाम्पल सपोज जर वाय इज इक्वल टू साईन एक्स असेल तर याचा पहिला डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स. जर आपण पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह फाईन केला तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस साईन एक्स, आणि पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह केला तर पुन्हा कॉस एक्स. म्हणजे असे आपण इनडेफिनेट डेरिव्हेटिव्ह साईन एक्स चे काढू शकतो पुन्हा पुन्हा, साईनचा कॉस असणार कारण कॉस साईन येणार, असं आपण एन्थ डेरिव्हेटिव्ह इथे साईन एक्स चा काढू शकतो. किंवा अजून एखादं एक्झाम्पल पाहिलं, सपोज वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता इथे जर आपण ह्या वायचा डेरिव्हेटिव्ह घेतला डी वाय बाय डी एक्स, देन वी कॅन राईट हिअर एक्स रेस टू फोर चा डेरिव्हेटिव्ह काय येणार फोर एक्स क्यूब एन एक्स रेस टू एन च्या फॉर्म्युल्याने. पुन्हा एकदा जर आपण ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो काय येईल फोर एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह थ्री एक्स स्क्वेअर म्हणजेच ट्वेल्व एक्स स्क्वेअर. आता अजून एक्स आहे म्हणजे अजून एकदा डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकतो, दॅट इज डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब इज इक्वल टू ट्वेल्व एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह टू एक्स, दॅट इज इक्वल टू ट्वेंटी फोर एक्स. अजून एक्स आहे म्हणजे अजून एकदा डेरिव्हेटिव्ह करता येईल डी रेस टू फोर वाय अपॉन डी एक्स रेस टू फोर मीन्स इज इक्वल टू ट्वेंटी फोर ॲज इट इज, आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन ट्वेंटी फोर इंटू वन. आता जर ह्याच्या पुढचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो काय येईल ट्वेंटी फोर चा डेरिव्हेटिव्ह येईल झिरो डी रेस टू फाईव्ह वाय अपॉन डी एक्स रेस टू फाईव्ह दॅट इज इक्वल टू झिरो. पण आता हे जे झिरो आलाय म्हणजे याच्या नंतरचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाईंड करता येणार नाही, दॅट मीन्स वी कॅन फाईंड डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट एक्स रेस टू फोर अंटिल झिरो झिरो येईपर्यंत. पण काही काही फंक्शनचे आपण इन्फायनाईट डेरिव्हेटिव्ह फाईंड करू शकतो, काही काही फंक्शनचे आपण दोन चार पाच असे डेरिव्हेटिव्ह फाईंड करता येते. मग आता बघू आपण याच्यावरती क्वेश्चन कसे विचारले जाते. नाउ द क्वेश्चन इज फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतलंय वाय इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस सेव्हन एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस नाईन. आता याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्याला सेकंड पर्यंतच फक्त डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचं. फर्स्ट वी राईट गिव्हन वाय इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस सेव्हन एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस नाईन. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह येणार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह थ्री एक्स स्क्वेअर मायनस सेव्हन सॉरी प्लस सेव्हन ॲज इट इज एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स मायनस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन आणि मायनस नाईन म्हणजे कॉन्स्टंट झिरो. दॅट मीन्स अवर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर्टीन एक्स मायनस टू. आता आपल्याला सेकंड ऑर्डर हा झाला पहिला डेरिव्हेटिव्ह, मग आपल्याला पुढचा डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी वी राईट अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, पुन्हा एकदा आलेल्या उत्तराला डिफरन्शिएट करायचं. दॅट वी गेट डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू थ्री ॲज इट इज एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स प्लस फोर्टीन ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन आणि टूचा डेरिव्हेटिव्ह झिरो म्हणजेच सिक्स एक्स प्लस फोर्टीन.
म्हणजे इथे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह y चा d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 6x + 14. नेक्स्ट एक्झाम्पल इज y इक्वल टू x स्क्वेअर e रेस टू x. आता इथे आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. देन फर्स्ट ऑफ ऑल वी राईट गिव्हन y इक्वल टू x स्क्वेअर e रेस टू x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पण आता इथे केअरफुली पहा, ज्या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे ते दोन्ही फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. म्हणजे इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन रूल तयार करावा लागेल. दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन ऍज इट इज मल्टिप्लिकेशन रूल. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x प्लस e रेस टू x ऍज इट इज म्हणजे सेकंड फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट दॅट इज x स्क्वेअर. देन वी फाइंड डेरिव्हेटिव्ह हा x स्क्वेअर ऍज इट इज e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x प्लस हा e रेस टू x ऍज इट इज आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. आता इथे सिम्प्लिफिकेशन करू आपण. e रेस टू x फक्त कॉमन काढू, ब्रॅकेट मध्ये राहणार x स्क्वेअर प्लस 2x. आता हे जे आले आंसर याला आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणतो, म्हणजे जनरल डेरिव्हेटिव्ह जो आतापर्यंत आपण फाइंड केला. आता ह्याचं जे आन्सर आलंय त्याचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, दॅट इज दी सेकंड डेरिव्हेटिव्ह. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह परत एकदा घेतल्यानंतर दॅट वी राईट d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. इथे पण दोन फंक्शन्स आपण मल्टिप्लिकेशन मध्ये घेतलेत, एक आहे e रेस टू x आणि दुसरा आहे ब्रॅकेट. मग मल्टिप्लिकेशन रूलने फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट प्लस ब्रॅकेट ऍज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x मल्टिप्लिकेशन रूल लिहिला. नाऊ e रेस टू x ऍज इट इज, आता ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह x स्क्वेअर ला 2x, 2 इंटू x चा 1 प्लस हा ब्रॅकेट ऍज इट इज x स्क्वेअर प्लस 2x आणि e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x. पुन्हा एकदा आपल्याला e रेस टू x कॉमन काढता येईल. दॅट मीन्स वी गेट हिअर e रेस टू x इन ब्रॅकेट 2x प्लस 2 प्लस x स्क्वेअर प्लस 2x. दॅट मीन्स आवर फायनल आन्सर इज e रेस टू x इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 2x प्लस 2x 4x प्लस 2. And that we get the second order derivative of given y. Next example is y is equal to e raised to 2x sin 3x. आता इथे पण आपल्याला दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये दिलेत, मग आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन रूल डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. फर्स्ट रूल आहे गिव्हन y is equal to e raised to 2x sin 3x differentiate with respect to x. That is dy by dx is equal to first function as it is derivative of second plus second function as it is derivative of first. That is equal to e raised to 2x as it is sin 3x a derivative cos 3x into 3. इंटू थ्री का जस हे चेन रूल घ्यावा लागेल डेरिव्हेटिव्ह आपल्याला, कारण साईन एक्स चा फॉर्म्युला आहे पण थ्री एक्स चा नाही आहे. मग आपण साईन चा डेरिव्हेटिव्ह केला कॉस आणि मग थ्री एक्स चा डेरिव्हेटिव्ह थ्री प्लस साईन थ्री एक्स ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू टू एक्स इज ई रेस टू टू एक्स आणि पुन्हा टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह टू इंटू वन म्हणजे टू. दॅट इज इक्वल टू, आता आपण ई रेस टू टू एक्स कॉमन काढू म्हणजे ब्रॅकेट मध्ये थ्री कॉस थ्री एक्स प्लस टू साईन थ्री एक्स. आता ह्याच सेम प्रोसेसने आपल्याला अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दॅट इज डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, परत एकदा मल्टिप्लिकेशन रूल. आता इथे ई रेस टू टू एक्स फर्स्ट फंक्शन आणि ब्रॅकेट सेकंड फंक्शन येणार. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे ब्रॅकेट घ्यायचं आहे थ्री कॉस थ्री एक्स प्लस टू साईन थ्री एक्स प्लस
the answer. 3 cos 3x plus 2 sin 3x and the derivative gets e raised to 2x. That is equal to e raised to 2x as it is. Bracket madhe 3 jashala tasa cos sa derivative minus sin 3x and puna ya 3x sa derivative 3 plus 2 as it is. Sin 3x sa derivative cos 3x puna ya 3x sa derivative 3 plus 3 cos 3x plus 2 sin 3x as it is e raised to 2x sa derivative e raised to 2x into 2 ya 2x sa derivative 2. Ata yala simplify karu apan by writing e raised to 2x common. That is equal to e raised to 2x in bracket minus 3 and 3 manje minus 9 sin 3x plus 2 into 3 6 cos 3x plus 3 cos 3x plus 2 sin 3x. Then write the final answer by adding sin and cos. That means we get here e raised to 2x in bracket minus 9 and plus 2. That is minus 7 sin 3x. And 6 plus 3 is 9 cos 3x. Wait a minute. Here 2 multiply to the 3. That is 6. 2 multiply karayachaya. 2 into 2, 4. And then minus 9 plus 4 is equal to minus 5. And 6 plus 6 is equal to 12 cos 3x. And that is our final answer. Next example is y is equal to x square log x. Ata ithe puna x square log x manje multiplication rule aplyala second order derivative find karaycha. Then first of all we write given y is equal to x square log x. आता आपण याला डिफरेंशिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह येणार dy / dx इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन रूल फर्स्ट फंक्शन एज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस log x एज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस log x as it is x square चा derivative 2x. आता इथे आपण थोडं simplify करू शकतो हा x cancel होईल and we get x plus x into 1 x आणि हा 2x आपण इथे सुरुवातीला घेऊ 2x log x. ह्या x आणि x चा multiplication होणार नाही कारण हा फक्त x नाहीये तर log x आहे. आता ह्या answer चा आपल्याला परत एकदा derivative घ्यायचा आहे with respect to x. इथे तुम्ही x कॉमन काढूनही डिफरेंशिएट केलं तर चालेल किंवा ह्याला सेपरेट सेपरेट केलं तरी चालेल. दॅट मीन्स वी गेट d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस पण इथे डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी मात्र मल्टिप्लिकेशन रूल घ्यायचा. 2 आपण बाहेर तसाच ठेवू फर्स्ट फंक्शन एज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस log x एज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ x. That means we get d square y upon dx square is equal to x a derivative 1 plus 2 as it is bracket madhe x as it is log x a derivative 1 upon x plus log x as it is ani x a derivative puna 1. Ata puna yala simplification 1 as it is plus 2 in bracket हा x कॅन्सल होईल 1 प्लस log x. 2 हे आतमध्ये मल्टिप्लाय करू आपण 1 प्लस 2 इंटू 1 2 प्लस 2 इंटू log x 2 log x. नाउ 1 प्लस 2 इज 3 प्लस 2 log x इज द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिव्हन y. नेक्स्ट एक्झाम्पल इज y इक्वल टू साइन लॉग एक्स.
आता इथे जे साइन लॉग एक्स दिलेलं आहे ते दोन फंक्शन नाही आहेत, तर साइन मध्ये लॉग एक्स असे असे एकामध्ये एक दोन फंक्शन आहेत, म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह करण्यासाठी आपल्याला चैन रूल घ्यावा लागेल. देन फर्स्ट वी राईट गिव्हन y इज इक्वल टू साइन इन ब्रॅकेट लॉग एक्स. आता याला डिफरेंशिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x बाय यूजिंग चैन रूल. dy बाय dx इज इक्वल टू चैन रूल काय करतो आपण, बाहेरचा डेरिव्हेटिव्ह आधी घेतो साइन लॉग एक्स अँड देन वी फाइंड इन मल्टिप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन दॅट इज लॉग एक्स. इज इक्वल टू साइन लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह येणार कॉस लॉग एक्स आणि मग लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह येणार वन अपॉन एक्स. आता हे आन्सर आलंय आपलं फर्स्ट डेरिव्हेटिव्हचं. आता आपल्याला घ्यायचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, मीन्स हियर वी राईट अगेन डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, मीन्स डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू. आता इथे दोन फंक्शन आहेत, एक आहे कॉस लॉग एक्स आणि दुसरा आहे वन अपॉन एक्स. मग आपण मल्टिप्लिकेशन रूल लिहिणार, पहिल्यांदा कॉस लॉग एक्स ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वन अपॉन एक्स प्लस वन अपॉन एक्स ऍज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस लॉग एक्स. मल्टिप्लिकेशन रूल घेतले आपण दोन फंक्शनला डिफरन्शिएट करण्यासाठी. आता ऍक्च्युली डेरिव्हेटिव्ह कॉस लॉग एक्स ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय वन अपॉन एक्स चा दॅट इज मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस आता खाली आहे वन अपॉन एक्स ऍज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय कॉस लॉग एक्स चा. मग जसं आपण साईन लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह चैन रूलने घेतला तसाच कॉस लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला चैन रूलने घ्यायचा, म्हणजे आधी कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन लॉग एक्स आणि मग ह्या लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन. Now we simplify this answer by writing minus 1 by x square first cos log x as it is. This one is plus minus minus 1 upon x, 1 upon x is 1 upon x square sin log x. Take minus 1 upon x square common and our answer is cos in bracket cos log x plus sin log x. सिम्प्लिफिकेशन जसं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं असेल त्याच्याप्रमाणे करता येईल. इथे फक्त मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर आपल्याला कॉमन काढता आला, दॅट इज द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ गिव्हन बाय.